आणि म्हणून सगळं कामकाज बाजूला सारून या ठिकाणी चर्चा घडवावी ही आमची मागणी अध्यक्ष महाराज. अधिवेशनाच्या काळामध्ये या सरकारच्या नाकारतेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला. दुर्दैवाने अशा घटनेच्या माध्यमातून एका मातेचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासारखं मला वाटतं पातक या सरकार होणार नाही. आणि म्हणून या महत्वाच्या मुद्द्यावरती सन्माननीय अध्यक्ष महोदय कामकाज थांबवावं. मुख्यमंत्री साहेबांच्या नावाली हे निवेदन आहे. इथं होम मिनिस्टर साहेब उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यामध्ये तिथे असणारे खरं म्हणजे आता राजकीय जर बोलायचं झालं हे किती वर्ष होते सत्तेमध्ये तेव्हा का नाही झालं. अशा गोष्टींमध्ये राजकीय बोलणं योग्य नसतं. त्यामुळे याचं त्यांनी राजकारण करू नये. केवळ राजकारण चाललेलं आहे असं राजकारण चालणार नाही. असं चालणार नाही. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हे चुकीचं घडतंय सभागृहात. हे चुकीचं घडतंय. अध्यक्ष महाराज, हे सरकार जे आहे हे कर्ज घेऊन या दिवाळी साजरी करते. पैसा कुठून आणणार आहे काय आणणार आहे त्याच्याबद्दलचं नाही. मग यांच्याजवळ कुठल्या गावाला रस्ते नाहीत पुलं नाहीत. आज काय गरज आहे कुठल्या गावात. यांचेच एक आमदार त्याही सन्मानी बसले प्रशांत बमजी यांनीच मागच्या काळात सांगितलं की कसे रस्ते गायब होतात कसं उधळपट्टी केली जातं कसा भ्रष्टाचार होतो त्याचा उल्लेख त्यांनी केला. अध्यक्ष महाराज, हा जो काही भलमार सत्ता पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना ज्या पद्धतीनं कर्ज रुपानी घेतलेलं, कारण की आदिवासीवरही कर्ज लादलेलं आहे हे आपण, हे काही कर्ज विशिष्ट लोकांवर नसतं अध्यक्ष महाराज, हे कर्ज या राज्याच्या जनतेवर लादलं गेलेलं आहे. मग हे सगळे कर्जाचा पैसा या राज्याच्या जनतेवर लादला गेला असेल तर त्यांनाही सुखसेवा आपण उपलब्ध करून देणं हे आपलं दायित्व आहे अध्यक्ष महाराज. मग हे काय रस्त्यावर रस्ते बांधणार आहेत पुलावर पुलं बांधणार आहेत. अजूनही आपल्या या राज्यामध्ये साधा लाईट एखाद्या गावात हर्षदवालीला लाईट पोहोचू शकली नाही अध्यक्ष महाराज. साधा रस्ता होऊ शकला नाही. आणि रोज काय आदिवासी म्हणून ते माणसं म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महाराज. काय आम्हाला शासनाने उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज याला एवढं साध्या पद्धतीनं आपण घेऊ नका. आपल्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून सगळं कामकाज बाजूला सारून या 57 नोटीस आम्ही दिलेलं आहे. हे एका आदिवासीच्या गरोदर महिलेचं एक प्रकारची हत्या शासनाच्या असंविधानामुळे झालेली अध्यक्ष महाराज. याला शासन जबाबदार आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून सगळं कामकाज बाजूला सारून या ठिकाणी चर्चा घडवावी ही आमची मागणी अध्यक्ष महाराज. काल जे पद्धतीनं जे गुरमी सरकार दाखवत होती आम्ही सत्तेच्या भरोशा काय करणार. आज सासूचा आणि उद्या सुनेचा दिवस अशा पद्धतीचं उदाहरण देऊन सांगत होते अध्यक्ष महाराज. या अध्यक्ष महाराज या ठिकाणी या घटनेचा आधार घेऊन हे अधिवेशन चालू आहे अध्यक्ष महाराज. आणि अशा अधिवेशनाच्या काळामध्ये या सरकारच्या नाकारतेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला हे आपल्याला भूषणावं नाही अध्यक्ष महाराज. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आमची मागणी अध्यक्ष महाराज, या आदिवासी एक महिलेचा मृत्यू नाही तर गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या महिलांना आरोग्याची सेवा आम्ही द्यायला अपुरं पडलो. सोयी उपलब्ध करून देण्याला आम्ही अपुरं पडलो. आणि म्हणून माझी आपल्याला आग्रहाची विनंती अध्यक्ष महाराज की सभागृहाचं सगळं कामकाज बाजूला सारून आम्ही दिलेले 57 नोटीस अध्यक्ष महाराज स्थगन दिलेला जो आहे हे महत्वपूर्ण आहे अध्यक्ष महाराज. याच्यापेक्षा मोठं कुठलंही काम होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. आणि आम्हाला सरकारने जे कर्ज रुपये पैसे घेतलेले आहेत त्याचा व्हाईट पेपर यांनी जाहीर करावा. हे कर्जाचे पैसे कुठून घेतलेत कसे परत करणार आहेत आणि हे जे पैशाची उधळपट्टी सरकार करते आहे त्याचा हिशोब राज्याच्या जनतेला दिला पाहिजे. ठीक ही भूमिका आमची अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण आमची विनंती अध्यक्ष महाराज की सगळं कामकाज बाजूला सरून याच्यावर चर्चा चालू करावी ही मागणी आमची आहे. सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी स्थगन प्रस्तावामार्फत जो विषय आज सभागृहासमोर मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता शासनाने यावरती निवेदन करावं. बोला बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, काल दोन घटना झाल्या. एक घटनेचा उल्लेख सन्माननीय नाना पटोलेजी आणि सन्माननीय बाळासाहेबांनी केला जी इगतपुरीमध्ये घटना झाली. दुसरी घटना झाली ती जोहर मोखाडा झाली पालघरमध्ये झाली. ज्या ठिकाणी सुद्धा महिलेला पायाने त्या ठिकाणी पुलावरती पाणी आल्यानंतर त्या पायाने जावं लागलं त्या महिलेला. त्या ठिकाणी तिला वाहन उपलब्ध झाली नाही लाकडाच्या याच्यामधून. अध्यक्ष महोदय,
इगतपुरीमध्ये आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू यासाठी झाला की त्या ठिकाणच्या प्राथमिक केंद्रामध्ये डॉक्टर नव्हते आणि त्यामुळे तिला दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आज महाराष्ट्राची परंपरा जर बघितली तर महाराष्ट्र हे प्रगत राज्य समजलं जातं, परंतु दुर्दैवाने अशा घटना होतात. आदिवासी विभागाला बजेट किती आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा या माध्यमातून एक प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे की अशा ठिकाणी, आता खरं पालघर तर मुंबईपासून किती किलोमीटरवरती आहे सांगायची मला गरज नाही, इगतपुरी किती किलोमीटर आहे सांगायची मला गरज नाही अध्यक्ष महोदय, परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये आदिवासी पाड्यामधले काही ठिकाणचे रस्ते बंद होतात, काही ठिकाणी त्या ठिकाणी सुविधा नसतात, याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा तऱ्हेने त्या सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे याच्यावरती भर दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने अशा घटनेच्या माध्यमातून एका मातेचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासारखा मला वाटतं पातक या सरकारला होणार नाही आणि म्हणून या महत्वाच्या मुद्द्यावरती सन्माननीय अध्यक्ष महोदय कामकाज थांबवावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी अशी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करतो. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, निर्णय मी दिलेला आहे असं चालणार नाही, निवेदन करायला सांगितलंय अजिबात चालणार नाही. हे बघा हे बघा हे बघा, स्थगन प्रस्तावावरती मी निर्णय दिलेला आहे. आपण मांडलेला विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन, अत्यंत महत्वाचा विषय आहे, शासनाला आपण निवेदन करण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे आता आपण या विषयावरती अधिक चर्चा करणं संयुक्तिक राहणार नाही, आपण पुढे जाऊ. चला, कोणाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायचं आहे का? रोहित पवार जी बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उभे राहिले त्यांनी सांगितलं होय म्हणून, असं चालणार नाही. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या, हे चुकीचं घडतंय सभागृहात, हे चुकीचं घडतंय. बोला, कोणाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायचं आहे का? रोहित पवार जी बोला. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा असा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक पत्र आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना. नाही नाही, निश्चित निवेदन करण्यात येईल. आणि नाही नाही अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता राजकीय जर बोलायचं झालं, हे किती वर्ष होते सत्तेमध्ये, तेव्हा का नाही झालं? पण अशा गोष्टींमध्ये राजकीय बोलणं योग्य नसतं, त्यामुळे याचं त्यांनी राजकारण करू नये आणि नुसत्या एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होत नसते अध्यक्ष महोदय, इथले काही नियम आहेत, त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ राजकारण चाललेलं आहे असं राजकारण चालणार नाही. जर सिरियसली अध्यक्ष महोदय करायचं असेल, सरकार याच्यावर निवेदन करेल, सरकारच्या निवेदनात काही कमतरता असेल तर चर्चा देखील करायला सरकार तयार होईल. झालं ना आता काय झालं आता काय अजून? अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा विषय सरकारला या ठिकाणी मला सांगायचा, एक निवेदन अध्यक्ष महोदय माझ्याकडे आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांच्या नावाली हे निवेदन आहे, इथं होम मिनिस्टर साहेब उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यामध्ये तिथे असणारे सराफ व्यावसायिकांना बाहेरच्या राज्यातले म्हणजे तेलंगणा राज्यातले पोलीस येऊन धमकावत आहेत. होम मिनिस्टर साहेब एक विनंती, होम मिनिस्टर साहेब साहेब, अतिशय महत्वाचा असा विषय आहे, उस्मानाबाद धाराशिव या भागातला विषय आहे. सराफ व्यवसाय करणारे तिथले जे सगळे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, तेलंगणा या राज्यातले पोलीस तिथं प्रायव्हेट गाडीला येतात, एका कुठल्या ती चोरट्याला घेऊन येतात, FIR कुठलाही नसतो. तिथं आल्यानंतर तिथं एखाद्या व्यापाऱ्याकडे जाऊन धमकावलं जातं, त्यांना धमकी दिली जाते की तुमचं नाव या चोरट्याला घेतलेलं आहे, तुमच्यावर आम्ही कारवाई करू, पैसे मागितले जातात, पैसे दिल्यानंतर हा विषय संपतो. तर आदरणीय, अतिशय घातक असा विषय आपल्या महाराष्ट्र